नमस्कार मी संदीप देसाई साम टी व्हीच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत मेळघाटाविषयी मेळघाटातली जी अघोरी परंपरा आहे मेळघाटातली जी एक अंधश्रद्धा आहे मागच्या कित्येक आणि पिढ्या ती चालत आल्या त्यावर आपण बोलणार आहोत काहीच दिवसांपूर्वी मागच्याच आठवड्यामध्ये एक बातमी आलेली होती की एका चिमुकल्याला पोटावर चटके देण्यात आले तो आजारी होता आणि त्यामुळे त्याला चटके देण्यात आले होते हे चटके कोणी दिले होते तर त्याच्याच आजीनं दिले होते आता चटके देणं ही परंपरा चाललेली आहे मेळघाटामधली त्या लोकांना माहीत नाही आपण काहीतरी आघोरी कृत्य करतोय आपण काहीतरी त्या मुलाच्या जीवाशी खेळतोय हे त्यांना माहीत नाही आहे मात्र आजारी असलेल्या मुलाला हे चटके दिले जातात आता या चटके दिले देण्याच्या पद्धतीला मेळघाटामध्ये म्हटलं जातंय डम्मा किंवा आपण ज्याला डागण्या म्हणतो त्या मेळघाटातल्या भाषेमध्ये त्याला डम्मा असं म्हटलं जाते हा डम्मा कुणाला दिला जातो तर काही दिवसांच्या बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत हा डम्मा दिला जातो म्हणजे जर तुम्ही आजारी असाल मेळघाटातले एखादे लहान मूल असेल किंवा वयोवृद्ध असेल हे जर आजारी असेल तर त्यांना तो डम्मा दिला जातो त्या डागण्या दिला जातात मग कशा कशावर डागण्या दिल्या जातात मग पोटाला सूज असेल पोटात दुखत असेल किंवा पोट फुगणे ग्रामीण भागामध्ये एक प्रकार असतो त्या त्याला डिम्मा दिला जातो सर्दी खोकल्यावर सुद्धा हा डम्मा दिला जातो एकंदरीतच या डागणी देण्याची जी पद्धत आहे ती वृद्धांना सुद्धा दिल्या जातात म्हणजे एखाद्याचा पाय दुखत असेल तर त्या पायाला डागणी दिली जाते तो डम्मा दिला जातो म्हणजे काय तर मेळघाटातले परंपरेगत चालत आलेला हा औषधोपचार असल्याचा समज या मेळघाटातल्या आदिवासी बांधवांचा आहे आणि या सगळ्या बांधवांना माहीत नाही की आपण काहीतरी चूक करतोय आता मेळघाटात हे जे डम्मा दिला जातो किंवा या ज्या डागण्या दिल्या जातात ते कोण देतं तर मेळघाटामध्ये दे एखादा घरातला ज्येष्ठ व्यक्ती देतो किंवा भूमका देत असतो भूमका ही तिथं प्रचलित असलेली व्यक्ती आहे आता भूमका कोण असतो भूमका हा मांत्रिक आहे म्हणजे मेळघाटातल्या लोकांचे त्याच्यावर श्रद्धा असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि आरोपसुद्धा होत आहेत की भूमका जे मांत्रिक आहेत हे लोकांची फसवणूक करत आहेत चुकीच्या पद्धतीनं लोकांना औषध करत आहेत असं सुद्धा होतंय तंत्रमंत्राच्या सुद्धा वापर करत आहेत असा सुद्धा आरोप केला जातो आहे या सगळ्यामध्ये हे भूमका काय करत असतात त्यांना कुठल्याही औषधांचं नॉलेज नसतं किंवा जे औषधोपचार म्हटले जातात आयुर्वेदातले त्यातलंही त्यांना काय नॉलेज नसतं जिथं दुःखी आहे तिथं हे तो डम्मा देत असतात किंवा डागण्या देत असतात आता याच्यामध्ये काय आहे लहान मुलांना डागण्या देणं किंवा वयोवृद्धांना डागण्या देणं कुणाला किती सण होतं याचा काहीही अभ्यास त्यांना नसतो एखादा विळा गरम करायचा किंवा एखादी सळई गरम करायची आणि डागणी द्यायची एवढंच त्यांना माहीत होतं हे कधी कधी एखाद्याच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं एखादी सिरियस केस झाली तर हा सगळा प्रकार बाहेर येतो मात्र सिरियस केस झाली नसली आपल्यासाठी हे सगळं नवीन आहे मात्र मा मेळघाटातल्या आदिवासी बांधवांसाठी हे नवीन नाही आहे त्यांचं पिढ्याने पिढ्या चालत असलेलं हे सगळं काम आहे किंवा ही मांत्रिकाच्या माध्यमातून म्हणजे जो भूमका आहे तो स्वयंघोषित मांत्रिक आहे त्याच्या माध्यमातून हे सगळे उपचार केले जातात आता यामध्ये अडचणी काय आहेत हे मेळघाटातले नागरिक हे का, का, का करतात एकतर चिखलदरा आणि धारणी अशा तालुक्यांमध्ये तालुके, तालुके साधारणतः तीनशे मेळघाटामध्ये मोडतात तीनशे अकरा किंवा सव्वा तीनशेच्या आसपास असतील छोटी मोठी गावं आहेत या सगळ्यामध्ये हा भाग एवढा दुर्गम आहे इथले नागरिक अशिक्षित आहेत शिक्षणाचा अभाव आहे आणि या सगळ्यामध्ये या लोकांना आपण चूक करतोय की बरोबर करतोय हे सुद्धा माहीत नाही आणि त्यामुळे त्या भूमिक्याचा आसरा घेतात आणि याला व्यवस्था सुद्धा तितकीच जबाबदार यायचं कारण म्हणजे आरोग्याची जर व्यवस्था असेल पावसाळ्यांमध्ये तर एका एका गावाचा नाही अनेक गावांचा संपर्क तालुक्याशीच नाही तर गावागावांशी सुद्धा तुटतोय आणि या सगळ्यामध्ये लोकांनी जायचं कुठं मग उपचारासाठी त्या भूमक्यांचा आधार घेतला जातोय जर आरोग्य व्यवस्था सुरळीत असती तर ह्या भूमक्यांचा आधार या नागरिकांनी घेतला नसता म्हणजे कुणाला एखाद्या माणसाला आपलं लहान मूल विवळताना बघायला कुणाला आवडणार आहे ते चटके देताना पण त्यांची मजबुरी आहे त्यांची गरज म्हणून ते भूमक्यांच्याकडे जातात आणि त्यांना माहीत नाही आहे चांगलं काय वाईट काय परंपरागत पिढ्यान पिढ्या ही अंधश्रद्धा म्हणा किंवा आघोरी उपचार म्हणा हे सुरू आहेत हे त्यांनी सुरू केलेले आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या अशिक्षितपणाबरोबरच कुपोषण असेल किंवा बालमृत्यूंचं से प्रमाण असेल गरोदर मातांच्या मृत्यूचं प्रमाण मेळघाटामध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याचं आपल्याला पाहायला आहे आणि या सगळ्याचा परिणाम जो आहे तो अशा प्रकारच्या उपचारांमध्ये होतोय तिथल्या नागरिकांनाच माहीत नाही आहे की काय नेमकं का झालेलं आहे किंवा कशा पद्धतीनं उपचार केले पाहिजेत मांत्रिक अंगावर भूतबाधा झालेली अशी सुद्धा तिथं प्रथा आहे की भूतबाधा झाली असेल तरी तो मांत्रिक त्याच्यावर उतारा करत असतो म्हणजे एकंदरीतच हे मांत्रिक किंवा हे भूमके आहेत आहे हे मोठ्या प्रमाणावर मेळघाटातल्या नागरिकांची दिशाभूल करतायत किंवा फसवणूक करतायत अशा सुद्धा प्रकारचे आरोप आतापर्यंत केले गेलेले आहेत अनेक केसेस सुद्धा सुद्धा आहेत आहेत अटक मात्र हे सगळं थांबलेलं नाहीये ज्या वेळेला काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्याला चटके दिल्याची घटना समोर आलेली होती त्यावेळेला आम्ही पालकमंत्री अमरावतीच्या यशोमती ठाकूर असतील किंवा मुक्ता दाभोलकर यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांचं असं म्हणणं हेच आहे की त्या लोकांना माहीतच नाहीये की आपण काय चूक करतोय आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये जनजागृती आणि प्रबोधन होणं तितकंच गरजेचं आहे आणि हे प्रबोधन कोण करणार मी किंवा तुमच्यासारख्या एखाद्या माणसानं करून उपयोग नाही हे प्रशासनानं ना यासाठी एक कार्यक्रम हाती घेतला पाहिजे याचं कारण असं जर मी एखादी चूक करतोय ती मलाच माहीत नसेल तर त्याची दुरुस्ती मी करू शकत नाही तसंच मेळघाटातल्या आदिवासींना हे चूक आहे मुलाच्या पोटावर किंवा डम्मा देणं डागण्या देणं हे चुकीची प्रथा आहे हे त्यांना पटवून दिलं पाहिजे त्यासाठी शाळा आसनानं एक प्रकारचा कार्यक्रम जनजागृतीचा प्रबोधनाचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे तरच यामधून मार्ग निघू शकतोय आणि या सगळ्या मेळघाटाचा कायापालट होऊ शकतो आणि जीवावर बेतणारे आघोरी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे उपाय आणि उपचार मेळघाटामध्ये केले जाणार नाही त्यासाठी शासनानं पुढाकार घ्यायला हवा या व्हिडिओमध्ये मेळघाटातल्या माहितीनंतर इथंच थांबूया मात्र ही माहिती तुम्हाला कशी वाटली सुद्धा अशा प्रकारची काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा पहा बघतं साम टी